शुक्रवार को पाशपावली पुलिस थाना अंतर्गत आने वाले कमाल चौक स्थित शनिवार बाजार में चोरी की वारदात सामने आई है। इस वारदात में पाशपावली पुलिस ने आरोपी को मात्र 2 घंटे में हिरासत में लिया है। पाशपावली पुलिस थाना की हद में आने वाले विक्रांत चिकन शॉप में शुक्रवार की रात आरोपी सौरभ असांजा और अरमान शेख नामक ने कटर से दुकान का शटर तोड़कर यूनाइटेड कंपनी का वजन काटा और असीवे कंपनी का इलेक्ट्रिक काटा लोखंडी रॉड जब्त किया है। आरोपी चोरी कर यह सामान बेचने के लिए जा रहे थे, जिस दौरान पेट्रोलिंग करते हुए पुलिस ने इन्हें पकड़ा है और पुलिस द्वारा पूछने पर आरोपियों ने यह चोरी करने की कबूली दी है। दुकान है शनिचरा बाजार मध्ये, चिकन शॉप है आणि त्यामध्ये जे वजन काटे वगैरे असतात ते अचानक त्यांना माहिती मिळाली त्यांच्या कामगाराकडून की दुकानाचं कुलूप तुटलेलं आहे आणि दुकानात जे सगळे वजन काटे जे किमती होते 74,500 रुपयाचा मुद्देमाल, ज्यामध्ये 2 गॅस सिलेंडर आणि वजन काटे असा एकूण मुद्देमाल चोरीला गेलेला आहे असं त्यांना सांगण्यात आलं आणि त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली असता तात्काळ त्यांच्या फिर्यादीवरून आम्ही अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केलेला आहे। अपराध क्रमांक 484/22 कलम 380 457 अन्वये गुन्हा दाखल केला होता। सदर गुन्ह्याबाबत ASI रहमत शेख यांच्या DB पथकाला तात्काळ सूचना दिल्या, त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि परिसरामध्ये या प्रकारचे जे गुन्हे करणारे जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता अवघ्या 2 तासामध्ये आरोपी त्या सदर गुन्ह्यातील काही मुद्देमाल एका प्लास्टिकच्या बोरीमध्ये भरून घेऊन जात असताना त्यांना मिळून आला। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्यांनी शनिचरा मार्केटमध्ये जे चिकनचं दुकान आहे त्यातून हा मुद्देमाल चोरलेला आहे आणि भंगारवाल्याला विकायला चाललो अशी त्यांनी कबुली दिली। त्यावरून सदर आरोपीला आम्ही अटक करून सदर गुन्ह्यात एकूण जो सर्व मुद्देमाल चोरीला गेलेला आहे ज्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वजन काटा आहे, 2 सिलेंडर आहे HP कंपनीचे आणि स्कायफॉल गोल्ड कंपनीचे लाल रंगाचे पाण्याचे वॉशिंग पंप आहे, असा एक फ्लेम गन आहे, असा एकूण 74,500 रुपयाचा संपूर्ण मुद्देमाल त्या आरोपीकडून मेमोरंडम पंचनामानुसार हस्तगत करण्यात आलेला आहे। शहर में अभी चोरी की घटनाएं बढ़ती जा रही है, इसी के मद्देनजर रखते हुए पुलिस प्रशासन द्वारा पेट्रोलिंग बढ़ाने की बात कमाल चौक के नागरिक कर रहे हैं। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ स्वप्निल बंधाड़े, BCN News नागपुर।